नमस्कार, आपण पाहतात यूथ लीडर न्यूज. मी दीपक चव्हाण. पाहूया आजची ठळक घडामोड. आज एक प्रेस घेतली की ज्या माध्यमातून जे समाजामध्ये समाजाचं नेतृत्व करणारी काही मंडळी आहेत, ते या समाजाच्या प्रत्येक समाजाच्या त्या ठिकाणी दिशाभूल करत आहेत. दिशाभूल अशा अर्थाने की इलेक्शनच्या आधी प्रत्येक उमेदवार आपलं प्रस्थापित असताना लोकांची कामं करतो, अडीअडचणी सोडवतो, त्यांच्या प्रश्नावरती उभा राहतो. आणि हे उभा राहत असताना त्यांनी दिलेला वेळ, त्यांनी समाजासाठी केलेले काम, मेहनत ही सगळी बाजूला राहून काहीही थोडीशी अशी प्रस्थापित मंडळी बाहेर पडतात आणि आपला समाज यांच्या मागं, आपल्या समाज अशा पद्धतीचं एक नवीन ट्रेंड ह्या ठिकाणी चालू झालेला आहे. आणि तो ट्रेंड होऊ नये मतदारांना त्या ठिकाणी, म्हणजे 100% मतदारांवरती मला खात्री आहे की कुठलाही समाजाचा मतदार हा एखाद्या 4 लोकांच्या ओळीवरती कुठं जाणार नाही. पण चुकीचीच दिशा जर दाखवली असेल, चुकीचीच माहिती दिली असेल तर असं होऊ नये. म्हणून मला ही प्रेस घ्यायची आज पाळी आली. आणि त्यामध्ये मी स्पष्ट सांगितलं की आज त्या ठिकाणी मागासवर्गीय समाज असेल, आज त्या ठिकाणी मराठा समाज असेल, मुस्लिम समाज असेल, आज जैन समाज असेल, लिंगायत समाज असेल, ह्या प्रत्येक समाजासाठी आज 3 उमेदवार इथं उभे आहेत. आज भाजपकडनं गाडगिळ साहेब आहेत, काँग्रेसकडनं त्या ठिकाणी पृथ्वीराज पाटील आहेत आणि आमचे जयश्री मदन पाटील हे अपक्ष उभे आहेत. आज जयश्री मदन पाटलांच्या पाठीशी एक घर म्हणून आम्ही उभं आहे. पण हे म्हणे घर म्हणजे काय, आमचं मतदानाचा अधिकार असलेला नाही, पण आमच्या असणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांना ज्यांना आम्ही उभा केलं, त्यात नगरसेवक असतील, अध्यक्ष उपाध्यक्ष असतील, संचालक असतील, काही ठिकाणीची काही ग्रामीण भागातली ZP मेंबर असतील, ह्या सगळ्यांच्या निवडणुकीला आम्ही त्या ठिकाणी उभा राहिलो. यांना तिकीटं मिळवून दिली, एखाद्याला तिकीट मिळालं नाही त्याची नाराजी दूर केली, असे कित्येक तरी हे असंख्य कार्यकर्त्यांचं नेतृत्व आमचं घर करते. आणि ह्या असणाऱ्या नेतृत्वाचा आज नेता, त्याला आज त्या ठिकाणी दुसऱ्यांदा संधी डावलली गेली. पहिल्यांदा मदन भाऊंच्या नंतर ती संधी मिळणं गरजेची होती, वहिनी ती मिळाली नाही. दुसऱ्यांदा त्या ठिकाणी पृथ्वीराजने जबाबदारी घ्यायला पाहिजे होती की बाबा मागच्या वेळेस वहिनीने माझं काम केलं आणि एक शब्द दिला होता की या पुढच्या वेळेस वहिनी तुम्ही उभा राहा, त्यावेळेस मला मदत करायला लागते. त्यांनी केली, प्रामाणिकपणे केली, सगळ्यांनी मिळून 6000 मताने सीट पडली. मागच्या वेळेस जर ती वहिनी असत्या तर एक त्यांचा सॉफ्ट कर्नर, एक मदन भाऊंचं त्या ठिकाणी असणारं प्रेम, ह्याच्यात कदाचित ते मतं सीट निघून गेली असती. पण ठीक आहे, काय चूक झाली, पण आत्तासुद्धा तीच परिस्थिती आणायचा प्रसंग का, आणि पक्षाने पण बघितलं नाही. तसंच आज मतदारापर्यंत त्या ठिकाणी या दोन्ही उमेदवारांनी काय केलं हे सांगणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये काही लोक नेतृत्व करतात आणि दुशाभूल करतात. माझं स्पष्ट आव्हान आहे, ह्या एवढं ह्या नेत्यांना वाटत असेल की कोणाची बाजू धरायची, तर त्यांनी समाजामध्ये या तिन्ही उमेदवाराला बोलवावं आणि उभा करून त्यांना विचारावं आणि प्रत्येकाकडं माहिती काय, कुणी काय केलं आहे, ज्यांनी केलेलं आहे त्याला मात्र तुम्ही पाठबळ द्यायला पाहिजे. अशा पद्धतीची माझी विनंती आहे. ही सांगायची पाळी आज आलेली आहे आणि 100% मला खात्री आहे की आम्ही त्यात उत्तीर्ण ठरू. आज मराठा समाज असेल, प्रत्येक असणाऱ्या मराठा समाजाच्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलो. विशालनी त्या ठिकाणी पाठबळाने मागं नव्हतं आणि हे प्रत्येक मोर्चेला आहे. त्या ठिकाणी नवीन आलेल्या दुसऱ्या मंडळींनी काय केलं हे त्यांनी सांगावं, पण प्रत्येक वेळी आम्ही तिथं उभा राहिलो. समाज म्हणून उभा राहत असताना आम्ही कुठलीही गोष्टीची मागणी केली नाही. आम्ही हॉल दिला म्हणून आम्ही कुठं गाजावाजा केला नाही. मदन भाऊंनी त्याची मंजुऱ्या मिळवून दिल्या, कुणीही मदन भाऊंनी कधी त्याचा गाजावाजा केला नाही. मोर्चेला तर आम्हाला पुढाऱ्यांना तिथं पुढाकारच नव्हता, आम्ही मागं राहून मोर्चा सांभाळला. दुसऱ्या मोर्चेला हीच प्रस्थापित मंडळी माझ्या घरी आली आणि म्हणली तुमच्याशिवाय मोर्चा होऊ शकत नाही, म्हणून आम्ही बाहेर पडून त्या ठिकाणी हा मोर्चा परत दुसरा आम्ही घडवला. जैन समाजाचा विषय असेल, जैन समाजाला आज त्या ठिकाणी असा नेमिनाथनगर हे च्या तिथल्या ग्राउंडवरती जैन समाजाचा मोठा मेळावा झाला आणि त्या ठिकाणी सुरेश पाटील होते. जैन समाजाच्या वतीने सुरेश पाटलांनी आव्हान केलं होतं की मी खासदार आहे आणि खासदार म्हणून त्या ठिकाणी तुम्ही अल्पसंख्याक दर्जा आम्हाला मिळून द्यायला पाहिजे. आमची मागणी त्या ठिकाणी केंद्रामध्ये आहे आणि ती प्रलंबित आहे. तो मी पाठपुरावा केला. राजू शेट्टी आहे, त्याचबरोबर आज तिथं म्हणजे हे म्हणजे माझ्या बरोबर असणारे जैन म्हणून होते, प्रदीप जैन म्हणून होते, प्रदीप आदित्य जैन. आम्ही तिघांनी मिळून त्या ठिकाणी ह्याचा पाठपुरावा करून आज जैन समाजाला त्या ठिकाणी अल्पसंख्याकाचा दर्जा मिळवून दिला. माझ्या निवडणुकीला हा समाज माझ्यावर राहिला नाही, पण आम्ही कधी त्याचं गाजावाजा केला नाही, कधी मागं आम्ही उभा राहिलो. 100% हा कधी ना कधी ते मला समाज उभा राहिला आणि मी केलेलं काय फार मोठं उपकार नव्हतं. समाज आमच्या घराच्या पाठीशी प्रत्येक वेळा उभा राहिला आणि मी त्यांच्या पाठीशी उभा राहिलो, असं काय मोठं आम्ही धरलेलं नाही. पण आम्ही राजकारणामध्ये बेरीज कधी करत बसलो नाही.
समाजात करत असताना सगळे समाजांचे मराठ्यांना अजून सुद्धा लक्षात येत नाही की मराठा राज का करतो. मराठ्याला सगळ्या गोष्टी फायद्याच्या दिसतात पण ही शिक्षा असते. राज्य करणे, सगळ्या समाजाला घेऊन जाणे, सगळ्याच्या अडीअडचणी समजून घेणे, त्या ठिकाणी उभा राहणे, लढाईसाठी मराठा पुढे जातो, स्वतःचं म्हणतो ना त्या ठिकाणी हल्ला तो झेलतो सगळ्या समाजासाठी, हे मराठ्याचं कर्तव्य असते. म्हणून मराठा समाजाला प्रत्येक समाज उचलून धरतो. पण आज ती जाणीव आज आमच्या समाजामध्ये असं वाटतंय की काही असणाऱ्या या प्रस्थापित लोकांना नाही आहे. आणि त्या ठिकाणी तुम्हाला खरंच काहीतरी करायचं असेल तर घ्या ना. एक हॉल आम्ही दिलेला आहे, मदन भाऊ पण होते, मी पण होतो, त्या हॉलमध्ये एक बैठक घ्या, बोलवा सगळ्यांना आणि दाखवा त्यांना कुणी काम जास्त केले आणि समाजाला निर्णय घेऊन दे. कुणीतरी एकाने येऊन सांगावा ही परिस्थिती चुकीची आहे. मागासवर्गीयांना आम्ही हॉल दिलेला आहे, त्यांच्यासाठी दोन हॉल दिलेले आहेत. पद्माळकर होते, दोन्ही बंधूंना दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी असताना वेगवेगळे त्यांचे गट पडले, दोघांनाही हॉल दिलेले मंजूर करून. अशाकडे मुस्लिम समाजाला आपण हॉल दिलेला आहे. आज नाही म्हटलं तरी जो ईदग्याचा प्रश्न आहे, एक धर्मस्थान आहे जिथं ही सगळी त्या ठिकाणी आपली नमाजसाठी जातात आणि तिथं गैरसोय होत होते आणि कुठंतरी त्यांच्यासाठी ही गैरसोय दूर व्हावी म्हणून त्यांनी त्यांची एक मागणी होती, पुढाकार घेऊन त्यांना तिकडे मुरूम घालून दिला, आज त्यांना जागा मोकळी करून दिली. आज हे करत असताना प्रत्येकाला निर्णय घ्यायचा कामातनं आम्ही संधी दिलेली आहे. आणि ह्यामुळे विशालची निवडणूक जी झाली ही कुठंतरी वारसा म्हणून झालेली नाही, एक नेतृत्व आहे, कार्यकर्ते आहे, ज्यांना वाटते आज आमचा असणारा जे आमच्यासाठी करतात त्यांच्यासाठी परतफेड करायची आज पाळी आलेली आहे. त्यामुळे ती निवडणूक विशालने जिंकली, प्रेमापोटी निवडणूक जिंकली. वसंतदादांचा वारसा हा आमचा वारसा आहे, या कार्यकर्त्यांचा आमचा वारसा आहे. तीच परिस्थिती आज मदन भाऊंच्या निमित्ताने जयश्री बनेसमोर आलेली आहे. आणि आज विचार केला तर आज मदन भाऊंच्या कार्यकर्ते हे टोटली वेगळे आहेत. मदन भाऊंनी स्वतःचं अस्तित्व वेगळे केले, आम्ही वसंतदादांच्या माध्यमातून वसंतांच्या नंतर प्रकाश जोपने स्वतःच अस्तित्व वेगळं तयार केलं आणि त्यांचे कार्यकर्ते स्वतःच्या बलबूर असणारा कुठंतरी नाते म्हणून तुम्ही जोडून जर करत असाल आणि असणारा त्या कार्यकर्त्यावर अन्याय करत असाल तर हे चुकीचं होते. म्हणून त्यांची उमेदवारी ही त्यांच्या घरातली त्यांच्या कार्यकर्त्यांनी निवडली आहे. 100% दुसरा कोण उमेदवार त्या ठिकाणी इच्छुक असेल तर त्यांच्या कार्यकर्त्यांची मनं जिंकावी आणि त्यांना ठिकाणी उभं राहावं. पण ही प्रसंग न होता वरनं कुठं तरी त्या ठिकाणी शिफारिश करून सीटा आणायच्या आणि काहीतरी 1-2 वर्ष मी फार काम केली पुरात म्हणून सांगायचं आणि त्या ठिकाणी पुढाकार घेऊन बाबा मी प्रस्थापित आहे. म्हणजे निवडून आज नगरपालिकेला सीट वाटप करणे, निवडून आणायसाठी जिल्हा परिषदेसाठी वहिनीनी मी विशालनी काम करायचं आणि मात्र जिल्ह्याचा अध्यक्षाला तिकीट द्यायचं आणि जिल्ह्याचा अध्यक्ष त्या ठिकाणी आमदार व्हायचा आणि मग त्यांच्याकडे विनंत्याला आमची कार्यकर्त्याने आम्ही जायचं, बाबा आमचा नगरसेवक आहे त्याला बिचारायला फंड द्या, त्याचे काम करा, हे कुठला अर्थ राहिला? हे चुकीचं आहे. यासाठी आज एक बैठक घेतलेली आणि त्यामध्ये प्रेसमध्ये ही गोष्ट मी खुलासा करून सांगावं की जनतेने कुठल्याही परिस्थितीत मी माझं स्वतःचं राजकारण सोडून आज ठरवलेलं आहे. सांगली जिल्ह्यांनी माझ्या पक्षाने मला भरपूर दिलेलं आहे. काही गोष्टी आमच्या पक्षात चुकले मी सोडलं, घरी बसेन आणि मी आहे ते माझं काम चालू ठेवेन. कुठलंही माझं कार्यालय कधीही मी बंद केलं नाही. विष्णू अण्णा भवन आणि त्यामध्ये वसंतदादा भवन हे कायम उघडे राहिले. एक दार उघडा असेल दुसरं दार उघडतं आहे. आमच्यातनं कामं लोकांची आजही तशीच होतात. आम्ही प्रांजळ प्रयत्न करतो कोणाची अडचण त्या ठिकाणी राहू नये. एखादी राहिली तर ठीक आहे, पण तर दुसऱ्यांदा आला तरी ते कुठल्या नवडे आमचं अडचण सोडवतोच आणि आमचं कधीच आमचं हे काम थांबणार नाही. राजकारण कुठेही गेलं तरी आमचं घर हे काम करत राहणार आहे. त्यामुळे आज जयश्रीबाईंनी उभे आहेत आणि त्या ठिकाणी जयश्री मदन पाटील यांच्यासमोर त्यांचं चिन्ह आहे आज हिरा. ते हिराला प्रत्येकाने निवडून द्यावं, आमचं केलेलं काम पाहावं आणि कामाचे मोबदला आम्हाला द्यावं. मी हक्काने मागायला आलो ते द्यावं एवढी विनंती करून थांबतो.